एक अत्यंत दुःखद अशी बातमी असून ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालंय अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी निधन झालंय मृत्यूसमयी त्यांचं वय चौऱ्याहत्तर वर्षे होतं काव्याची पाखरण करत सोप्या शैलीमध्ये संवाद साधणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वाची सर्वांना भुरळ पडत असे दीड हजाराहून अधिक अनाथ मुला मुलींचं त्या संगोपन करत होत्या सिंधुदाई सपकाळ्यांना गेल्या वर्षी पद्मश्री न गौरवण्यात आलं होतं प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या या काळात त्यांच्यावर त्या हरणियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली सिंधुताई सपकाळ्यांच्या पार्थिवावर आज पाच जानेवारी रोजी थोसरपागा इथं महानुभाव पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सिंधुताई सपकाळ यांनी ममता वाल सदन, बाल सदन संस्थेसह बालनिकेतन हडपसर सावित्रीबाई फुले मुलींचं वसतीगृह चिखलदरा अभिमान बालभवन वर्धा गोपिका गायी रक्षण केंद्र वर्धा सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्था पुणे या संस्थांची स्थापना केली आहे के। आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतून सिंधुताई यांनी परदेश दौरे केले होते त्यांच्या वक्तृत्वानं त्यांनी सर्वांना प्रभावित केलं होतं सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला असून त्यामध्ये तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईची भूमिका साकारली आहे त्यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स अँड प्रोडक्शन निर्मित अनाथांची यशोदा हा अनुबोधपट देखील निघालेला आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी सिंधुताई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार अहिल्याबाई होळकर पुरस्कार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले स्मृती पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जीवन साधना गौरव पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सिंधुताईंना गौरवण्यात आलेला आहे सिंधुताई सबकाळ चाळीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी कुंभारवळण तालुका पुरंदर इथं ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली सिंधुताईंचा जन्म चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वर्धा इथं झाला होता नकोशी असलेली मुलगीपासून त्यांना चिंधी या नावानं ओळखलं जात होत मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकलेल्या सिंधुताई यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा सव्वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला वैवाहिक आयुष्यातील संघर्षानंतर त्यांनी अनाथ मुलांसाठी काम करण्याचा वसा घेतला आपली कन्या ममता हिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवा सदन इथं दाखल केलं अनाथ आणि बेवारस मुलांना त्यांनी आधार दिला संस्थेमध्ये मुलांना सर्व प्रकारचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील त्यासाठी मार्गदर्शन केलं आर्थिक स्वावलंबी झाल्यानंतर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून त्यांच्या विवाहाचं आयोजन देखील संस्थेतर्फे केलं जातं अशा सुमारे एक हजाराहून अधिक मुली या संस्थेशी संबंधित आहेत सिंधुदाई सपकाळ यांना लोकसमीक्षा परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली